Next is the power of focus. ही आता फोकस म्हणजे काय तर फोकस येतो टेनॅसिटी म्हणजे काहीतरी गोष्ट त्याच्या मागे लागून आणि विल की हे मला करायचं आहे ह्यासाठी कुठलेही माणसं फोकसशिवाय काही आयुष्यात मिळू शकत नाही. आज हे करू उद्या ते करू हे करून बघू ते करून बघू त्याचं काही होत नाही. फोकसशिवाय ते शक्य नाही. तर फोकस इज ऑल्सो व्हॉट यू वॉन्ट टू डू अँड व्हॉट यू शूड नॉट डू. हे मला करायचंच नाही आहे हे मला करायचं हा सुद्धा फोकस आहे. ऑल्सो व्हेन टू डू अँड व्हॉट टू डू की हा हे काम मी इतके वाजता करणार आहे मी आत्ता करणार नाही आहे. व्हॉट्सअप मी रात्री बघणार आहे आम्ही आत्ता बघणार नाही आहे हा सुद्धा फोकस आहे. सो व्हेन टू डू व्हॉट टू डू आणि व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू समजलं की नाही. तर जसं तुम्हाला सांगितलं नाही तर आपण काय होतं हे मी बऱ्याच वेळेला बघतो ती जाहिराती येतात हाऊ टू मेक यु नो 1 crore rupees ऑन द स्टॉक मार्केट्स इन 1 year. असं होतं का हो पण ते आपण बघतो वाचतो कारण काय आपल्या म्हणजे 1 year नंतर 1 crore rupees मिळतील आणि मग आपल्या आयुष्याचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असं हे ते माझं मी तुम्हाला सांगितलं ना मी इकॉनॉमिस्ट वाटतो केतन गोरानी हा माझा मित्र होता तो आय येतो बँकेत मला भेटायला तो ज्या दिवशी त्याचे वडील चीफ इंजिनियर होते गुजरातचे ते त्याला बळजबरी पाठवलं जा इंजिनियर हो म्हणून तो कसा बसा तो दिवसभर तर स्टॉक्स बिक्स त्याच्यातच असायचा. तर तो मुंबईत आला बॅग घेऊन ज्या दिवशी आमचं कॉलेज संपलं त्या दिवशी आला कुठेतरी भाड्याने राहिला हे राहिला त्याला आज ब्रिज कँडीवरती त्याचा स्वतःचा फ्लॅट आहे A7 ऑडी आहे वगैरे हे ते पण त्याची ज्ञानाची भूक जी होती त्याच्यावर तो झाला तो आणि भरपूर पैसा कमवला भरपूर पैसा गमवला सगळे टप्पे हे आयुष्यातले बघितले पण तो माणूस पैशाच्या मागे होता म्हणून मोठा नाही झाला. त्याला ज्ञानाच्या मागे होता म्हणून मोठा झाला. त्याला ते काही कसं चाललं आहे हे आपल्याला लोकांचा पैसा दिसतो त्याची मेहनत त्याचा फोकस त्याच्या हॅबिट्स त्याचं ज्ञान हे दिसत नाही. असंच काही मिळत नाही. इनहेरिटन्समध्ये मिळू शकतं ॲक्च्युअलिटीमध्ये नाही मिळत. ॲक्च्युअलिटीमध्ये स्वतःचं स्वतः कमवायला लागतं. तर एक लक्षात घ्या आपण म्हणतो हे केनी आता ते साबळेने करून दाखवलं तो फोकस होता पण जर तुम्ही बघितलात तर नायजेरिया किंवा केनिया जो देश आहे त्यांचा फोकस काय आहे की एवढी मुलं कशी जातात तिकडे दरवर्षी ते कसे एवढे मेडल मिळवतात. तुम्हाला माहीत नसेल तर केनियामध्ये दर आठवड्याला 10 तास धावणारे 10 lakh लोक आहेत की त्या देशाचाच फोकस आहे तो. हरियाणामधूनच रेसलर का निर्माण होतात पूर्वी महाराष्ट्रातून व्हायचे कमी झाले पण हे का होतात कारण तिथे फोकस आहे आणि ती मेहनत लागते हॅबिट लागते हे लागतं त्याच्यानेच ह्या गोष्टी होतात या लक्षात घ्या. आता थोडं जरा लाईट करतो नेक्स्ट स्लाईड घ्या. हे दिसतायत हे सर्कल हां चला आता मी प्रश्न विचारतो तुम्ही तुमच्यामुळे ते अडले हो जरा बाजूला व्हाल का ही स्लाईडवर नाही ना जाऊ शकत ते प्रयत्न करतील. किती सर्कल आहेत सांगा बघू चला. हो ते SLC वाले कोण बोलणार नाही तुमच्याकडून घेतली नाही स्लाईड मी तयार केली आहे पण बोलायचं नाही. किती आहेत सर्कल कोण बोललंय 12 हा अरे हात वर करा घाबरता काय हा जे 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 कोण 12 बोलले त्यांना टॉबलेरन देऊन टाका चला. 12 दिसले का मागून कोण बोललं 12 अरे मागून पण हात वर आले किती 12 आहेत का 24 आहेत 24 दिसतात. मी डिझाईन केलं तेव्हा तरी 12 होते तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त दिसत असेल. बर आता ह्याच्यातल्या ब्लू कलरचे किती आहेत ब्लू म्हणजे लाईट ब्लू डार्क ब्लू वगैरे वगैरे 3 आहेत काय. बर रेड किंवा पिंक ह्याच्यातले किती आहेत. पाच आहेत का मी मोजले तेव्हा 5 होते 5 आहेत
येलो आणि व्हाईट बॅकग्राऊंडचं किती आहे? हा तो निळा आहे, तो व्हाईट आहे म्हणजे ना, नाही म्हणजे हा मधला म्हणतो हो, हा 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 व्हाईट आहे ना, म्हणजे ते दोन झाले बरोबर. आणि ग्रीन ग्रीन कलरचे किती आहेत? दोन. बस उत्तर दिलीत तुम्ही, म्हणणं काय? माणसाने ठरवलं तर फोकस करू शकतो, कितीही लांबून करू शकतो, ही देवाने आपल्याला ताकद दिली आहे. किती लांबून करू शकतो, पण आपण येतो तर असे येतो, कामाला सुरू करतो तेव्हा असे करतो, धुंडला हुआ, ये शार्प दिख रहा है, हे का फोकस. अशी दुसरी स्लाइड आहे पण ती आता मी जाऊ द्या, ते दाखवलं काय परत. चला मोजा किती आहेत, अकरा. अच्छा एक व्हॉलंटिअर पाहिजे पुढे, या कोण येतो? अरे टॉब्लेरॉनच मिळणार आहे, दुसरं काय नाही. कोण येतो पुढे? या चला, ये, व्हेरी गुड. आता बाहेरून आतपर्यंत वर नको येऊ, तिथेच थांब. टॉब्लेरॉन खाली मिळतं, वर नाही. ते आता बाहेरपासून आतपर्यंत कलर सांग कुठले आहेत, असं म्हणू शकतोस, डार्क लाईट असं काय, तुला तुझ्या मर्जीप्रमाणे सांग. हा येलो, हा येलो, व्हाईट, रेड, रेड काहीतरी, रेड, ऑरेंज, पिंक, व्हाईट, ग्रीन, डार्क ग्रीन, लाईट ब्ल्यू, ब्ल्यू ब्ल्यू झालं 12. सगळ्यांनी केलं की फोकस. आता तुम्हाला समजलं का काय पॉवर ऑफ फोकस? तिला बरं नाही, ती आज आली नाही, पण हे मला तुम्हाला दाखवायचं होतं. हे कुठल्या पुस्तकातून नाही घेतलं साहेब, हे सगळे माझे थॉट्स आहेत, की व्हॉट आय एम टेलिंग इज फोकस. आणि मी तुम्हाला सांगतो मी कसा फोकस करतो, की देर इज अ ऑब्जेक्ट ऑफ माय फोकस. मी सारस्वत बँकेत जेव्हा जातो तेव्हा ग्राउंड फ्लोअरवरती पहिलं आपल्याकडे विठोबाय, त्याच्यासमोर उभा राहतो. काही लोकांनी बघितलं असेल मला, पहिला मी तिथे उभा राहतो, विठोबासमोर डोळे नमस्कार करतो, आणि विठोबाच्या मुकुटापासून त्याच्या चरणापर्यंत मी नीटपणे फोकस करतो, एकाग्र होतो, माझा पूर्ण फोकस तिथपर्यंत आणतो. हातात माझी टू डू लिस्ट असते, ती घेऊन मी वरती माझ्या कामाला जातो. पोमोडोरो, टोमॅटो 25 मिनटं ती घेतो, माझ्या कामाला सुरुवात करतो. माझा दिवस सप 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 4 तासात आटपतो. परत जाताना मी परत विठोबासमोर जातो, परत त्याच्याकडे पूर्णपणे बघतो, डिफोकस आउट. अशा प्रत्येक ठिकाणी माझ्या ठरलेलं आहे. सो यू बॅट्समन येतो, तो काय करतो? पहिल्यांदा बघतो ना, फोकस करतो तो, फोकस. तुम्हाला समजलं ना? आणि त्या फोकसनेच हा जो मी तुम्हाला सांगितलं, आता तुम्ही कॉन्शियसली फोकस केलात तर तुम्हाला सगळ्याची उत्तरं मिळाली, पण जर तुम्ही त्याच्याकडे एक चित्र म्हणून बघितलं तर तुम्हाला काहीही दिसणार नाही, बरोबर ना? तर हा फोकस करायला, आवाज वाढवा रे, जरा ऐकू येतोय की नाही माहीत नाही मला, मागेपर्यंत ऐकू येतं ना. हां, तर हा हे फोकस करायचं टेक्निक आहे, हे प्रत्येक जणांनी शिकलं पाहिजे. आणि ह्या फोकसमध्ये लोकांना समजत नाही की हे, मी तुम्हाला सांगतो, धोनी सगळ्यांचा आवडीचा बॅट्समन, धोनी जेव्हा आला होता ऑस्ट्रेलियाची मॅच होती, नवीन नवीन तो आला होता, त्याला काय माहिती आज इतका चांगला खेळतो, त्याला 8 वगैरे पाठवला, तेव्हापर्यंत 8 विकेट पडून गेल्या होत्या बरोबर, 10 रन जिंकायला, पहिल्या ह्याच्यावरती विकेट गेली, तो कोणतरी 8वा होता तो गेला, साहेब आले खेळायला बरोबर,
दुसरा जण धावून गायला गेला तो रनआउट झाला, एक विकेट गेली हे खेळायला. 3 नो बॉल आपलं, सॉरी काय म्हणतात ते, डॉट बॉल. आता राहिले 2 बॉल आणि 10 रन की आपल्यासारखी मंडळी काय म्हणतात, यायला मॅच गेली. हां सॉरी, आम्ही आपलं सहज बोल असं बोलतो की नाही, ह्याला आता काय होणार आहे त्याच्यात, जाऊ दे. त्या माणसाचा फोकस होता. 3 बॉल त्यांनी फक्त शांतपणे ते वॉच केले की हे काय करत आहे. नंतर मारली 6, नंतर मारली 6. जेव्हा अख्खा लोकांनी भारतभर टी व्ही बंद केले, जेव्हा स्टेडियममधला कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवायला तयार नाही, तेव्हा तो माणूस ते करून दाखवतो, त्याला म्हणतात फोकस. त्याचा फोकस आहे, त्याला माहिती आहे. त्याला आजूबाजूच्या डिस्ट्रॅक्शननी तो अफेक्ट झाला का, की लोक काय बोलतायत, घरचे काय म्हणतील, भारतात गेल्यावर काय होईल का काय, नाही. ही पॉवर असते, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो, लोक बोलतात तू सक्सेसफुल चेअरमन आहे, कसं केलं, बाहेरून आला तरी झालं, हे झालं ते झालं, माझ्याकडे ह्या पॉवर्स आहेत, बस झाल्या, मला अजून काय नको. माझ्याकडे फोकसची पॉवर आहे, काय करणार तुम्ही सांगा, मी तुमच्यापेक्षा जास्त करून दाखवतो, तुमच्यापेक्षा चांगलं करून दाखवतो. हा विश्वास आपल्या आत असू शकतो, कारण देवानेच दिले हो, आपण फक्त ओळखायचं आहे आपल्या आतलं. ही झाली चौथी पॉवर. आता शेवटची, आणि कदाचित हा हे एक फोकसवरनं अभी थोडा शेरो शायरी मे तो हम ये सुना होगा आपने. हां, हजारो ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमा फिर भी कम निकले. ही गत त्या लोकांची होते ज्यांच्या आयुष्यात फोकस नाही, हेही करायचं होतं तेही करायचं होतं, सगळं राहून गेलं. हां, हजारो ख्वाहिशें, ये हजारो ख्वाहिशें भी पूरी हो सकती है घर अंदर की पावर जागाओगे तो, ये फोकस लाओगे तो. बैठो भैया, आपको टॉबलेरॉन दे दो उनको, नहीं वो बात नहीं है. समजला तुम्हाला? लाइट आपण तुम्ही हे याचे डिस्ट्रॅक्ट होऊ नका, त्यांनी बघा तुम्ही डिस्ट्रॅक्ट झालात, दाखवतो. आता मी एक प्रश्न विचारतो, इकडे तुम्ही आत आलात ह्या सगळ्या ठिकाणी, तुम्हाला काहीतरी कुठली तरी गोष्ट वस्तू आउट ऑफ प्लेस वाटली का? एखादी काहीतरी वस्तू ठेवली आहे कुठेतरी, त्याचा काहीतरी संदर्भ लागत नाही, असं आल्यापासून इथपर्यंत काही सापडलं का? हां हां बोला. शिवाजी महाराजांचा पुतळा. हॅलो. हां, व्हाईट बोर्ड एक चांगलं आहे, बरोबर. पुतळा कोणाचा? शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. नाही, तू शिवाजी महाराजांचा नव्हता. एनिवे, तिथे बाहेर एक लोकमान्य टिळकांचा पुतळा ठेवला, आता बघितलात का तुम्ही? आता आठवला, आम्ही मुद्दाम ठेवला आहे तिथे, की आपण जाता येताना आपल्याला काही गोष्टी दिसत नसतात, त्या काही लोकांना का दिसतात, कारण त्यांचा ते बघण्याचा दृष्टिकोन असतो. समजलं ना? काही गोष्टी लोक एक टेबल देतात आणि म्हणतात हे नेमकं ह्या साहेबाला कसं कळतं की ह्याच्यात इथे चूक आहे, तर तो एक फोकस असतो, बघण्याचा दृष्टिकोन असतो. हा जो डेव्हलप केला ही सुपर पॉवर आहे. जशा पहिल्या पहिली ह्या पहिली कुठली कुठल्या पॉवर सांगितल्या आपण? पहिली पर्स्पेक्टिव्ह, दुसरी टाईम, तिसरी हॅबिट अँड एन्व्हायरमेंट, चौथी फोकस, आणि अभी आएंगे सबसे, शायद सबसे इम्पॉर्टंट,